शिवजयंतीच्या निमित्तानं 18 फेब्रुवारी रोजी जुन्नर शहरामध्ये भव्य बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं. ह्या बैलगाडा शर्यतींच्या निमित्तानं बैलगाडा घाटाचं काम अंतिम टप्प्यात आलं. बैलगाडा घाटात स्टेज उभारण्याचं देखील काम सुरू आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आज बैलगाडा घाटाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव ढोले तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांच्यासह जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस तसेच इतर अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळी उपस्थित होती. बैलगाडा घाटात आळ कशा पद्धतीने केलंय त्याची अजून रुंदी वाढवण्याची गरज आहे अशा सूचनाही आमदार बेनके यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केल्या. तर बैलगाडा शर्यती सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार असल्याचंही यावेळी आमदार अतुल बेनके यांनी बोलताना सांगितलं. तर या बैलगाडा शर्यतींच्या निमित्तानं मुंबई पुण्यासारख्या शहरातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी ही एक मेजवानी राहील असंही बोलताना आमदार अतुल बेनके यांनी सांगितलं. बैलगाडा घाटाची पाहणी करत असताना त्यांनी कार्यकर्त्यांना अनेक सूचनाही दिल्या. तसेच या बैलगाडा घाटासाठी ज्या बुट्टे वाटील कुटुंबांनी ही जागा दिली त्यांना जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी धन्यवादही दिलेत. शिवजयंतीच्या निमित्तानं भरवल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतीसंदर्भात व होत असलेल्या इतर शिवजयंतीच्या कार्यक्रमांसंदर्भात जुन्नरचे आमदार अतुल बेनके नेमकं काय सांगतायत ऐकूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, जुन्नर. तुम्ही जाऊन या, मी पण दुपारपर्यंत फ्री होईल. प्रसाद दुपारी 4-5 दरम्यान आपण एका ठिकाणी बसू, मराठा सेवा संघाचे लोक बोलून घेऊ. आपण मिनिट टू मिनिट प्रोग्राम राबणार. आमदार साहेब, शिवजयंतीच्या निमित्तानं जुन्नरला बैलगाडा शर्यती भरवल्या जाणार आहे. तुम्ही आता घाटाची पाहणी करायला आलात, कशा पद्धतीने सगळं नियोजन आहे? यंदाची शिवजयंती 2023 खूप दिमागदार पद्धतीने होणार आहे. यंदाच्या वेळेस हा जो बैलगाडाचा घाट शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी, या सगळ्या माझ्या भावंडांनी आणि जुन्नर तालुक्यातल्या बैलगाडा चौकण्यांनी हा जो तयार केला आहे, हा हा जर पाहिला तर अत्यंत सुंदर देखणा आणि सुसज्ज घाट त्यांनी फक्त 8 दिवसामध्ये तयार केलेला आहे. आणि जवळपास 240 टोकन या एका दिवसाच्या बैलगाड्या शर्यतीसाठी इथं आयोजन केलेलं आहे. आम्ही सकाळी 8 वाजल्यापासूनच ह्या बैलगाड्या शर्यतीची सुरुवातसुद्धा करणार आहे. बुट्टे पाटील कुटुंबाने हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांचं निश्चित प्रकारे आम्ही आभार मानले, पुन्हाही आभार मानतो. पण यंदाच्या शिवजयंतीला एक अनेक कार्यक्रम आहेत, त्याच्यामधला एक कार्यक्रम हा बैलगाड्याची जी शर्यत आहे तो अत्यंत दिमागदार पद्धतीने आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि जुन्नर तालुक्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले शिवभक्त जेव्हा शिवनेरी किल्ल्याचे इथे दर्शन घ्यायला येतील तेव्हा त्यांना या घाटाचा थरार हा अनुभव हा निश्चितच पाहायला मिळेल. आणि आपली ही जी काय मुख्य जनावरं आहेत, ही आपली लक्ष्मी आहेत, यांचं खरं तर रक्षण करण्यासाठी आणि पुढं ते वाढण्यासाठी हा बैलगाडाचा खेळ आपण सगळेजण शेतकरी मंडळी मिळून तो चालू करतो. या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेसुद्धा ह्या बैलगाड्या घाटाच्या शर्यतीला भेट देण्यासाठी येणार आहेत. आणि अनेक मान्यवर या तालुक्यातले नेते मंडळी या बैलगाड्या घाटाला आणि या सगळ्या विविध कार्यक्रमाला भेट देण्यासाठी येणार आहेत. आणि म्हणून मी आपल्या चॅनलमार्फत पण जुन्नर तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वच नागरिकांना आवाहन करतो की 18 फेब्रुवारीला म्हणजे आता 2 दिवसांनी त्या दिवशी शिवरात्र आहे. शिवरात्राची प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी आपण भगवान शंकर आणि त्या सगळेकडे आपण तिची आराधना करत असतो. पण बैलगाडा घाटाकडं मात्र एवढे 240 टोकन झालेत आणि हा मोठा उत्सव होणार आहे, तर त्यासाठी आपण सर्वांनी यावं असं या उत्सव समितीचा म्हणजे शिवनेरी किल्ला परिसर विकास मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निमंत्रण देतो. आमदार साहेब, ह्या बाजूला जे काही त्या छोट्या मोठ्या झोपड्या उभारल्यात ती नेमकी संकल्पना काय आहे, त्या ठिकाणी आम्ही जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण तिथं कोणी माहिती देत नाही. ते उडोउडीची उत्तरं देतात, हे तिथं नाही, ते तिथं नाही, असं काहीतरी सांगतात. नेमकी ती संकल्पना काय आहे, त्याबद्दल काय सांगा? मला पण एक्झॅक्टली त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे. हे सगळे जे कार्यक्रम आहेत हे टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटने त्यांनी इथं आयोजन केलेले आहेत. मला कालच त्या कमिटीमध्ये घेतलेलं आहे, त्या कमिटीची पण काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग झाली, पण त्याच्यातले बारकावे त्यांनी काय अजून सांगितलेलं नाही. ते व्हावंच आणि चांगलं व्हावंच ही आमची अपेक्षा आहेत. डायरेक्टर ऑफ टुरिझम करमरकर मॅडम इथं आलेत, आपण जर त्यांना विचारलं तर ते अधिक विस्तृत पद्धतीने सांगतील. पण माझ्या माहितीनुसार तिथं शिवकालीन गाव इथे तो उभं करण्याचं त्यांचं काम चालू आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये एखादं गाव कसं होतं ते उभं तिथं करणार आहेत. आणि जेव्हा
सगळे 12 बलुतेदार 18 पगड जाती कोण कोण कशा पद्धतीने काम करून आपल्या गावच्या प्रति योगदान द्यायचं आणि कोणाचा कशा पद्धतीने गावच्या चालण्यामध्ये सहभाग असायचा तसं ते उभं करण्याचं त्यांचं काहीतरी काम चालू आहे असं मला वाटतंय. ह्या सगळ्या कार्यक्रम हे थेट राज्य शासनाने वरतून आयोजित केले असल्यामुळे आणि कालच माझी त्या समितीमध्ये निवड झाली असल्यामुळं मला तशी कल्पना नाही आहे. पण निश्चित प्रकारे ह्या समितीचे अध्यक्ष आमचे पालकमंत्री जयंत चंद्रकांतदादा पाटील आहेत, ते मला जे काही निर्देश करतील त्यानुसार आपण ते काम पुढं नेण्यासाठी मी प्रयत्न करेल. ह्या तालुक्यातल्या सालाबादप्रमाणे प्रथेनुसार जी शिवजयंती होती त्या शासकीय शिवजयंतीच्या सगळ्या कामकाजामध्ये आणि शासकीय शिवजयंती चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी विविध डिपार्टमेंट्सने काय काय काम केले गेले पाहिजे याचे 3-4 मीटिंग्ससुद्धा मी घेतलेले आहेत आणि त्यानुसार काम सगळं आपलं प्रगतीपथावर आहेत. सगळे आपले राज्याचे प्रमुख जेव्हा किल्ल्यावर येतील तो कार्यक्रम अत्यंत चांगला आणि दिमागदार पद्धतीने पार पाडेल यासाठी मी स्वतः आणि आमचे प्रशासन आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत. शिवजयंतीची मीटिंग आपली पंचायत समितीच्या सभागृहामध्ये संपन्न झाली, त्यावेळी तिथं सर्वानुमते असं एक ठरलं की पक्षाचे फ्लेक्स कोणीही लावायचे नाही, मात्र आज परिस्थिती काहीशी वेगळी दिसते जुन्नर शहर. काय मी आवाहन केलं होतं एक चांगल्या भावनेने मी सांगितलं होतं म्हणून आमच्या पक्षाच्या लोकांनी तसं बऱ्यापैकी पालन केलेलं आहे आणि मलाही म्हटलं की इतर बॅनर लागले तुम्ही लावा, तर मी म्हटलं आता मीच जाहीर केलं आहे मी असं लावणार नाही. आणि शेवटी आवाहन केल्यानंतर ज्याला ज्याला जसं करायचं तो त्यांचा प्रश्न आहे, त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका पक्षाचे नसून ते महाराष्ट्रातले हजारो जनतेचे आहेत, नागरिकांचे आहेत आपले, त्यांचे हे अनेक फॉलोअर्स त्यांचे शिवभक्त आहेत आणि हे शिवभक्त्या नात्याने म्हणजे मी तर आमदार आहेच, मी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेच, पण मी प्रथम शिवभक्त आहेत म्हणून शिवभक्तांचे काय भावना आहेत हे मी जाणतो आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी एक आमदार म्हणून नाही आणि एक शिवभक्त म्हणूनच राहणं हे पसंत करेल आणि म्हणून आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यांच्या पद्धतीने त्यांचं जे काय पुढं चाललं आहे त्याच्यावर मी काय बोलणार नाही तो प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला तर अधिक बरं होईल असं मला वाटतं.